जय शिवराय मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण आज बघणार आहोत इंस्टाग्राम रील्सचे इनसाइट्स कसे बघायचे। ही खूप कमाल ट्रिक असणार आहे। या व्हिडिओचे दोन पार्ट होणार आहेत, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्हाला मी आता प्रूफ दाखवतो की तुमच्या इंस्टाग्राम रील्सचा इनसाइट तुम्ही कसा चेक करू शकता। तर हे जे आहेत हे या इंस्टाग्राम रील्सचे इनसाइट आहेत। किती लोकांनी शेअर केला, कोणी शेअर केला, किती लोकांनी सेव्ह केला, किती एंगेजमेंट झाली, हे सगळे इन्साइट्स तुम्हाला आता ही ट्रिक वापरून तुम्हाला करणार आहेत। यासाठी तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बघा आणि आपण सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंस्टाग्राम इन्साइट्स रील्सचे कसे चेक करायचे। त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी इंस्टाग्रामचं जुनं व्हर्जन डाउनलोड करावं लागेल, म्हणजेच ज्यामध्ये रील्स हा ऑप्शन नव्हता असं व्हर्जन, म्हणजे 2018-2019 व्हर्जन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल। आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे। तुम्ही लॉग इन केल्यावर तुम्ही बघू शकता की तिथे पूर्वी इंस्टाग्राम रील्स हा प्रकार नव्हता। तर इंस्टाग्राम रील्सचा प्रकार नसल्यामुळे तिथे तुम्हाला जे काय तुम्ही आता रील्स पोस्ट केले आहेत ते तुम्हाला नॉर्मल व्हिडिओसारखे दिसणार आहेत। आणि याच्यावरूनच तुम्ही जसं आपण नॉर्मल इंस्टाग्राम पोस्टचे इन्साइट्स बघतो तसेच आपण इंस्टाग्राम रील्सचे पण इन्साइट्स बघू शकतो। कुठले हॅशटॅग्स वर्क होत आहेत, किती शेअर होत आहेत, माझे रील्स आहेत ते जवळजवळ 300-400 लोकांनी शेअर केले आहेत। आता तुम्ही विचार कराल की जुनं व्हर्जन कुठून डाउनलोड करायचं। तर मित्रांनो, त्याची काळजी करू नका, तुमच्यासाठी मी थोडीशी मेहनत घेऊन माझ्या टेलिग्रामचा जो माझा जो माझी जो टेलिग्राम कट तर मित्रांनो, माझं जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी या ॲपची लिंक दिलेली आहे। फक्त तुम्हाला एकच करायचं आहे, ते डाउनलोड करायचं आहे आणि इन्स्टॉल करायचं आणि लॉग इन करायचं आहे। आणि तुम्ही डिसाईड करू शकता की तुमचे इन्साइट्स रील्स हे कसे आहेत, किती आहेत, हे तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टकडे जाण्यापूर्वी मला एक छोटीशी अपील करायची आहे। जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करा। माझा इंस्टाग्राम आय डी आहे कॉफीखोर COFFEEKHOR। आता आपण दुसऱ्या पार्टकडे वळणार आहोत। जो दुसरी ट्रिक आहे ती अशी आहे की आपल्याला असे ॲप शोधायचे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही एका ॲपमध्ये एक ॲप एका फोनमध्ये तुम्ही दोन वेळा यूज करू शकता। म्हणजे असे ॲप्स ज्याच्यामध्ये तुम्ही मल्टी लॉग इन किंवा मल्टी ॲप्स यूज करू शकता, क्लोन ॲप यूज करू शकता। तसे बरेचसे ॲप्स आहेत, ॲप क्लोनर एक आहे, त्यानंतर पॅरलल पेस नावाचं एक ॲप आहे। असे ॲप्स तुम्ही डाउनलोड करून वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये इंस्टाग्राम तुम्ही यूज करू शकता। जी पहिली ट्रिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकच छोटासा बदल करायचा आहे, तो म्हणजे तुम्ही जो आत्ता इंस्टाग्राम यूज करताय तर तो ॲप तुम्हाला अनइन्स्टॉल करायचा आहे। आणि टेलिग्रामची जी लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याची जी लिंक आहे त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे आणि तिथला जो जुना इंस्टाग्रामचा व्हर्जन आहे तो तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे। तुम्ही जे काही सेव्ह केले आहेत, तुमचे काही ड्राफ्ट आहेत, तर ते तसेच राहणार आहेत, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका। तुम्ही जे काही तुमच्या इंस्टाग्राममध्ये सेव्ह केलेले पोस्ट असतात किंवा जे काही गोष्टी असतात त्या तशाच राहणार आहेत। फक्त तुम्हाला जुनं व्हर्जन डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जसे इन्साइट्स चेक करता तसे तुम्ही इन्साइट्स चेक करू शकता तुमच्या इंस्टाग्राम रील्स। तर ही ट्रिक होती, आत्तापर्यंत कोणी सांगितली नाही आहे। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण फुकट आहे।